सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे 55 वर्ष जुने असलेले बाल मंदिर त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी केली होती. महापालिकेचे बाल मंदिर खूप जुने असून 1967 सालापासून वॉटर वर्क्सच्या परिसरामध्ये अस्तित्वात आहे. बाल मंदिरच्या मुख्याध्यापिका अर्चना जाधव, सर्व वर्गशिक्षक, शिक्षक वर्ग व बालकांच्या पालकांनी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्याकडे शाळेच्या अडीअडचणी सांगितल्या होत्या. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळेत बोलावून नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी शाळेची परिस्थिती, शाळेची कमकुवत, झालेली भिंत, शौचालय, बाथरूमचे छत खराब होऊन भविष्यात लहान मुलांच्या बाबतीत धोका घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, तुटलेले दरवाजे, फरशी भिंत, कंपाऊंड आदी तातडीने दुरुस्त करण्याचे निदर्शनास आणून दिलं होतं. त्याचबरोबर माननीय आयुक्त सुनील पवार व उपायुक्त राहुल रोकडे यांच्याशी वारंवार मागणी व पाठपुरावा करून आज कामाचा शुभारंभ नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभागातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी गजानन हुलवाणे, आनंदा चिकोडे, आशिष साळुंखे, अमर माने, इक्बाल शेख, अर्चना जाधव, जुबेर पाथरवट आदींच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ झालाय. प्रभाग क्रमांक 16 मधील वॉटर वर्कच्या आवारामध्ये असलेलं हे बालमंदिर 1967 पासून या ठिकाणी सुरू आहे. महापालिकेचं हे बालमंदिर बालवाडी ही इतकी प्रसिद्धीच आहे की या महापालिका क्षेत्रातील अनेक मुलं मुली या ठिकाणी शिकायला पाठवले जातात. अत्यंत चांगल्या दर्जाचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. सध्या 200 मुलं मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. हे घेत असताना ज्यावेळेला अनेक लहान मुलांच्या पालकांनी मला काही तक्रारी केल्या होत्या की या बालवाडीमध्ये असणारं जे स्वच्छतागृह आहे ते खराब झालं होतं, त्याचे छत पडायला आलं होतं, यामुळं कोणताही धोका उद्भवून या मुलांना भविष्यात धोका होता. त्याचप्रमाणे हे काम जे होतं हे जवळपास 3-4 वर्ष पेंडिंग राहिलं होतं, 2019 पासून अपूर्ण राहिलं होतं. आमच्या अर्चनाताई जाधव मॅडम ज्या इथल्या प्रिन्सिपल आहेत त्या वारंवार आम्हाला पाठपुरावा करत होत्या आणि मला आनंद आहे की आज या कामाला सुरुवात झालेली आहे. आयुक्त, उपायुक्त यांचं देखील मी अभिनंदन करते, आभार मानते. आणि ही शाळा अत्यंत दर्जेदार आहे तर महापालिका क्षेत्रातील अनेक पालकांनी आपल्या मुलांना या शाळेमध्ये पाठवावं. आज या कामाची सुरुवात होत असताना इथलं कंपाऊंड, इथल्या मधलं पॅसेज आणि काही लहान दुरुस्ती आहे ती होती आहे. भविष्यात जुनी शाळासुद्धा दुरुस्त केली जाईल. अशा रीतीनं महापालिकेची जी चालवणारी ही बालवाडी आहे ती अत्यंत चांगल्या रीतीनं चालवली जाईल असं या ठिकाणी मी नमूद करतो.